मला वाटतं, मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची भाषा करू लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी स्वबळाची भाषा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला फक्त 55 जागा सोडण्याच्या तयारीत आहे. यावर अमोल मिटकरी म्हणाले की मला वाटतं महायुतीमध्ये आम्हाला 55 जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी राहणार नाही आणि आम्ही समाधानी देखील राहायला नाही पाहिजे. आम्ही स्वबळावर लढू असं मिटकरी म्हणाले. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100-100 जागा लढू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100-100-100 288 मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100 ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल, आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटतं. आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधान. यावरून आता अमोल मिटकरी यांना प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा खडे बोल सुनावलेत. मिटकरींच्या तोंडाला लगाम घालावा असं दरेकर म्हणाले, त्यामुळे आता मिटकरींना मित्रपक्षाकडूनच धारेवर धरलं जात आहे. मला वाटतं मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत काही प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू. त्याच्यामुळे अमोल मिटकरींच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल, अन्यथा अमोल मिटकरींचं बोलणं हे बोलाची कडी बोलाचा भात दुर्लक्ष त्याच्याकडे करणं याच्या पलीकडे दुसरं नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.